नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चार ऑगस्टचं करंट अफेअर्स बघत आहोत बघा मित्रांनो लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण काही बॅचेस सुरू केलेले आहे कमी फीजमध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायचे असेल किंवा तुमचा कोणी मित्र असेल तर त्याला तुम्ही या बॅचेस नक्कीच सजेस्ट करू शकता जसं की कंबाईनसाठी आहे प्रतिज्ञा बॅच फी फक्त आहे पाचशे रुपये अजून तीनशे विद्यार्थी कम्प्लीट झालेले नाही तीनशे विद्यार्थीही कम्प्लीट झाल्यानंतर या बॅचची फी हजार किंवा दीड हजार रुपये होणार आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच आहे नव्याण्णव रुपयामध्ये तुम नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या बॅचमध्ये ॲडमिशन मिळेल रेकॉर्डेड बॅच आहे आणि आता रिसेंटली म्हणजे कालच आपण पॉलिटीच्या नोट्स ज्या आहेत त्या मुलांना उपलब्ध करून दिलेल्या आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नोट्स आहे बघा या नोट्समध्ये तुमचा जो अभ्यास आहे तो एका दिवसामध्ये कम्प्लीट होणार आहे जर क्वालिटीचे समजून घ्या पंधरा क्वेश्चन येत असेल तर या नोट्स तुम्ही एका एक दिवसामध्ये वाचून सात किंवा सात ते आठ क्वेश्चन तरी किमान बरोबर आणू शकता एवढ्या चांगल्या या, या नोट्स आहेत तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये या नोट्सची पीडीएफ जी ती मिळेल ती तुम्ही डाउनलोड करू शकता त्याचबरोबर चालू घडामोडीचं इयरबुक आहे ज्यामध्ये सहाशे प्लस क्वेश्चन त्यांचं स्पष्टीकरण ठीक आहे त्याच्यावर आधारित टेस्ट हे सुद्धा तुम्हाला नव्याण्णव रुपयातच मिळणार आहे बघा मित्रांनो राज्यसेवेसाठी आपण एक फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे ज्यामध्ये एन सी आय टीचे रेकॉर्डेड लेक्चर आम्ही उपलब्ध करून देत आहोत स्टेट बोर्डचे सुद्धा आता रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते उद्या किंवा परवा तुम्हाला हिस्ट्रीचं इयत्ता सहावीचं कम्प्लीट स्टेट बोर्ड जे आहे ते उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारच्या या बॅच आहे आणि त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर सुद्धा या बॅचमध्ये सुरू झालेले आहे सात वाजता आपण तीन दिवस युट्यूबवर लेक्चर घेतले जेणेकरून तुम्हाला कळावं की ऍप्लिकेशन मध्ये कसं शिकवलं जातं कसं नाही तर तुम्ही ते तीन लेक्चर बघू शकता ऍज अ डेमो लेक्चर म्हणून त्यानंतर स्पेशली एन सीआर टी चे मराठी माध्यमातून बॅच आहे हे सगळ्या बॅच अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे त्याचबरोबर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर इन्स्टाचं चॅनल आहे सर्व ठिकाणी अभ्यासविषयक साहित्य मिळणार आहे जर तुम्हाला निश्चितच जर अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा तर आम्ही तुम्हाला प्रॉपर वेने गायडन्स करत आहोत तुम्ही त्या गायडन्सचा लाभ घ्या आणि सगळे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन आहे जर तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन पेपर जुने स्टेट बोर्ड नवे स्टेट बोर्ड डाउनलोड करायचे असेल तर आपल्या अभ्यासमित्र आप डॉट इन या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा त्यावर तुम्हाला अभ्यास मित्र अभ्यासविषयक माहिती त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडीशी संबंधित माहिती त्याचबरोबर जे काही स्टेट बोर्ड आहे क्वेश्चन पेपर आहे आन्सर ते सगळं तुम्हाला तिथं मिळून जाईल सुरुवात करूया मित्रांनो चार ऑगस्ट रोजीच्या करंट अफेअर्सला आता लेक्चर सुरू करण्या अगोदर काल आपण एक प्रश्न बघितला होता सन दोन हजार चोवीस मध्ये वैद्यकीय सेवा म्हणजे मेडिकल सर्व्हिसेसचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहे तर बघा मित्रांनो मेडिकल सर्व्हिसेसच्या ज्या काही पहिल्या महिला महासंचालक आहेत तर त्या कोण बनलेल्या साधना सक्सेना नायर चुकून माझ्याकडून अनामिका बी राजू हे उत्तर सांगितलं गेलं होतं तर तेच आपण काय करूया दुरुस्त इथं करूया तुम्ही जर नोट्स काढून ठेवले असेल तर ते नोट्स त्या नोट्समध्ये अनामिका बी नायर यांच्या नावावर कट मारा आणि तिथं साधना सक्सेना नायर यांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे हा आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की अनामिका बी राजीव ज्या आहे त्या भारतीय हवाई दलामधील दुसऱ्या महिला एअर चीफ मार्शल आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्या नाहीये साधना सक्सेना भारतीय नौदलातील दुसऱ्या महिला काय आहे एअर मार्शल आहे ठीक आहे एअर चीफ नाही एअर मार्शल आहे ठीक आहे एअर मार्शल हे पद लक्षात ठेवा त्याचबरोबर बघा मित्रांनो पहिले एअर मार्शल महिला कोण होत्या तर पद्मा बंडोपाध्याय या पहिल्या महिला एअर मार्शल होत्या साधना सक्सेना या दुसऱ्या महिला एअर मार्शल आहे त्याचबरोबर वैद्यकीय सेवाचे महासंचालक म्हणून त्यांच्या अलीकडे नियुक्ती झालेली आहे ही एक चूक झाली होती माझ्याकडून ती फक्त तुम्ही दुरुस्त करून घ्यायची आहे आता तर हा क्वेश्चन कुणाचा चुकणार नाहीये यानंतर कर्नाटक सरकारने अलीकडे रामनगर जिल्ह्याचं नाव बदललेलं बदल आहे ठीक आहे यापूर्वी मी क्वेश्चन घेतला होता की तेव्हा ते बदलणार होते आता त्यांनी नाव बदललेलं आहे मग आता कर्नाटक जिल्ह्यामधील कर्नाटक राज्यामधील रामनगर जिल्ह्याचं नाव करण्यात आलेलं आहे बँगलोर दक्षिण तर हे लक्षात ठेवायचं आहे बघा बँगलोर ही कर्नाटकची राजधानी आहे आणि आता बँगलोर दक्षिण म्हणून कोणतं जिल्हा ओळखला जाणार आहे तर रामनगर हा जिल्हा ओळखला जाणार आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री कोणी सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहे थावरचंद गहलोत यानंतर दुसरा क्वेश्चन दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या बावनव्या परिषदेच्या अध्यक्षपद कोणी भूषवलं तर बघा मित्रांनो आपल्याकडं राज्यपाल आहे जवळपास अठ्ठावीस राज्य आहेत अठ्ठावीस राज्यांवर आपल्याला प्रत्येक राज्यावर एक राज्यपाल बघायला पा मिळतो काही राज्यांचे राज्यपाल दोन राज्यांवर आहे म्हणजे सेमच राज्यपाल दोन राज्यांवर आहे मग त्याचे एक्झाम्पल तुम्ही मला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये काय आहे ते ऑलरेडी आपण दोन तीन वेळा मी तुम्हाला सांगितलेले आहे ठीक आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं काही केंद्रशासित प्रदेशांसाठी नायब राज्यपाल आहे हे जे सगळे भारतातील राज्यपाल आहे त्यांची एक समिट त्यांची एक परिषद भरवली जाते ठीक आहे आणि यंदाची जी परिषद होती ती बावन्वावी परिषद होती ठीक आहे बावनवी ठीक आहे मग आता सर आपल्याला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मग आता बघा ही परिषद जी आहे ती रेग्युलर भरत नाही ठीक आहे हिच्यामध्ये आपल्याला थोडी इनरेग्युलरिटी दिसते यापूर्वीची जी परिषद होती मित्रांनो ती दोन हजार एकवीस साली भरली होती तेव्हा भारताचे जे काही राष्ट्रपती होते ते होते रामनाथ कोविंद त्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरली होती आणि आता पहिल्यांदाच द्रौपदी मुर्मू यांच्या कालखंडामध्ये पहिल्यांदाच ही परिषद जी आहे ती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलेली आहे तर दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या बावनव्या परिषदेचे अध्यक्षपद कोण आहे तर द्रौपदी मुर्मू बघा मित्रांनो पहिल्यांदा ही परिषद जी आहे ती एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये भरवण्यात आली होती तेव्हा भारताचं कोणाच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली होती तर लक्षात ठेवा तेव्हा राष्ट्रपती पद वगैरे तयार करण्यात आलेलं नव्हतं कारण तेव्हा संविधानाचीच निर्मिती झालेली नव्हती मग तेव्हा ती परिषद जी आहे ती गव्हर्नर जनरल राजगोपाल राजगोपालचारी यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली होती आणि तेव्हा राष्ट्रपती भवन जे त्याला राष्ट्रपती भवन नव्हतं म्हटलं जात त्याला म्हटलं जात होतं गव्हर्नमेंट हाऊस ठीक थी आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला इथं सिंपल सिंपल काही गोष्टी कळाल्या असतील की ही जी परिषद आहे राज्यपालांची परिषद ठीक थी, आहे ती राष्ट्रपती भवनात भरवली जाते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिचे अध्यक्ष राष्ट्रपती असतात ठीक आहे आणि त्याचबरोबर यंदाची परिषद किती होती बावन्नवावी होती हे मुद्दा लक्षात ठेवा द्रौपदी मुर्मू यांच्या कालखंडातील ही पहिलीच परिषद होती यानंतर पुढे जाऊया तिसरा क्वेश्चन माजी भारतीय खेळाडू आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक यांचं एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निधन झालं त्यांचं नाव काय होते तर बघा मित्रांनो माजी भारतीय खेळाडू आणि माजी भारतीय प्रशिक्षक अंशुमन गायकवाड जे त्यांचं अलीकडे निधन झालेले एकतीस जुलैला तर बघा मित्रांनो यांना झाला होता ब्लड कॅन्सर आणि ब्लड कॅन्सरचा इलाज जो आहे तो ते इंग्लंडमध्ये करत होते आणि त्यासाठी बी सी सी आय जे आहे तर बी सी सी आयने त्यांना इलाज करण्यासाठी चांगलं होण्यासाठी एक कोटी रुपये दिले होते आणि मग ते पूर्ण इलाज करून भारतात भारता आले आणि मग भारतात आल्यानंतर वडोदराला आल्यानंतर त्यांचं भारतात आल्या निधन झालं ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा अंशुमन गायकवाड जे आहे तर ते भारताचे माजी क्रिकेटर आणि माझी प्रशिक्षक होते त्यांचं अलीकडे निधन झालेलं आहे ठीक आहे तर त्यांनी जो काही त्यांच्यावर उपचार चालू होता तो थांबवला तिकडं अमेरिकेमध्ये ठीक आहे उपचार अर्धेतूनच सोडून आले आणि मग त्यामुळं त्यांचं भारतात आल्यानंतर निधन झालेलं आहे यानंतर चौथा क्वेश्चन वर्ल्ड क्राफ्ट सिटी ठीक आहे वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र प्राप्त करणारं चौथं भारतीय शहर कोणतं ठरलेलं आहे बघा मित्रांनो वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र प्राप्त करणारं भारतातील चौथं शहर ठरलेलं आहे काश्मीर मग तुमचा आजचा होमवर्क हा आहे की तुम्हाला वर्ल्ड क्राफ्ट सिटी ठरलेले भारतातील पहिले तीन शहरांची नावं जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे ठीक आहे किंवा जर तुम्ही तुमचे जे नोट्स काढत असाल त्यामध्ये तरी नोट डाऊन करून ठेवायचे गुगलवर सर्च करून ठीक आहे तर हा तुमचा आजचा होमवर्क आहे याने काय होणार आहे तर तुमची बऱ्यापैकी तुम्ही गोष्टी शोधत जाताल आणि त्यामुळं तुमचं एक्स्ट्रा नॉलेज जे आहे ते वाढत जाईल आणि तुम्हाला कसाही प्रश्न आला तर त्याचा आन्सर जे आहे ते देता येईल या संबंधी आता बघा वर्ल्ड क्राफ्ट सिटी कोणाला बनवण्यात आलं काश्मीर शहराला तो दर्जा मिळालेला आहे ते प्रमाणपत्र मिळालेलं आहे मग याविषयी कार्यक्रम श्रीनगर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मग तिथले जे काही प्रमुख पाहुणे होते नायब राज्यपाल जम्मू काश्मीरचे मनोज सिन्हा ते उपस्थित होते ठीक आहे यानंतर पाचवा क्वेश्चन गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या डब्ल्यू एच ओ ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन सेंटरला पंच्याऐंशी दशलक्ष डॉलर प्रदान करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने करार केला तर बघा मित्रांनो भारत सरकारचं एक मंत्रालय ते काय आहे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन सेंटर जे कुठं आहे तो गुजरातमधील जामनगर या ठिकाणी आहे तर त्याला काय करणार आहे पुढच्या दहा वर्षामध्ये पंच्याऐंशी दशलक्ष डॉलर पंच्याऐंशी मिलियन डॉलर एवढे पैसे देणार आहे मग ती दहा वर्ष कोणती हे लक्षात ठेवा पुढचे दहा वर्ष म्हणजे ऑलरेडी दोन तीन वर्ष होऊन गेले दोन हजार बावीस ते दोन हजार बत्तीस या कालखंडामध्ये भारतामध्ये जामनगर या ठिकाणी असलेल्या डब्ल्यू एच ओ ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन सेंटरला जे दहा वर्ष आहे दोन हजार बावीस ते बत्तीस या कालखंडामध्ये पंच्याऐंशी मिलियन डॉलर जे आहे तर भारताचं आयुष मंत्रालय देणार आहे आणि यासंबंधी त्याने डब्ल्यू एच ओ सोबत करार केलेला आहे यानंतर सहावा क्वेश्चन युग युगीन भारत संग्रहालयाचे उद्घाटन कोणी केलं तर बघा मित्रांनो युग युगीन भारत संग्रहालय नेमकं काय आहे तर भारताचा इतिहास खूप मोठा आहे भारताची संस्कृती खूप आपण म्हणूया की विविधता आहे संस्कृतीमध्ये आणि आपण इथपर्यंत आजपर्यंत कसं येऊन पोहोचलो कोणत्या राजवाड्याने भारता भारत भारतावर राज्य केलं तर याशी संबंधित एक संग्रहालय जे आहे ते आता भारतामध्ये बनवण्यात आलं भारतामध्ये कुठं तर दिल्ली या ठिकाणी भारत मंडपम नावाची बिल्डिंग आहे बघा भारत मंडपम भारत मंडपम ठीक आहे तर यामध्ये भारताच्या युगायुगाची माहिती जी आहे ती देणारं संग्रहालय जे आहे ते भारतामध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि या युगयुगीन संग्रहालयाचं उद्घाटन जे आहे ते अलीकडे सिंह शेखावत यांनी या केलेलं आहे यामध्ये भारताचा इतिहास खऱ्या अर्थाने आपल्याला कळणार आहे अशा प्रकारची ती भारत मंडपम बिल्डिंग आहे या आतमध्ये काय असणार आहे तर युगयुगीन संग्रहालय असणारे जवळपास हे संग्रहालय एक लाख चौपन्न हजार चौरस मध्ये पसरलेलं आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया सातवा क्वेश्चन चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद दोन हजार चोवीस मध्ये कुठे आयोजित करण्यात आली तर चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषद भोपाळ मध्य मध्ये आयोजित करण्यात आली या परिषदेचा उद्देश काय आहे तर सिंपल लक्षात ठेवा हिंदी भाषेच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करणं हा या परिषदेचा मेन उद्देश होता कितवी परिषद होती चौथी कुठे आयोजित केली गेली भोपाळ मध्य प्रदेश आठवा क्वेश्चन गुगलचे सीईओ जे आहे आता तुम्हाला माहिती आहे कोण आहे ठीक आहे तर गुगलच्या सीईओ ला आय आय टी खरगपूरकडून मान डॉक्टरेट पदवी जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यांचं नाव काय आहे तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना आता आय आय टी खरगपूर त्यांचं शिक्षण सुद्धा तिथं झालेलं आहे आणि मग शिक्षण तिथं झालेलं असल्यामुळं त्या आय आय टीने काय केलेलं आहे सुंदर पिचाई यांना डॉक्टर ही पदवी दिलेली आहे आता सुंदर पिचाई कोण बनले तर डॉक्टर सुंदर पिचाई बनलेले आहे ठीक आहे आता या कार्यक्रमामध्ये त्यांची पत्नी ज्या आहे त्या सुद्धा उपस्थित होत्या अंजली पिचाई रियांचा सुद्धा सन्मान जो तो आहे।, तो तो आहे तो केलेला आहे यानंतर पुढे जाऊया आजच्या लेक्चरचा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन तो म्हणजे नववा क्वेश्चन बघा प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकामध्ये भारताचं स्थान काय आहे तर प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकामध्ये भारताचं स्थान थर्टी नाईन म्हणजे एकोणचाळीसावं आहे तर बघा मित्रांनो ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार एकशे एकोणावीस देशांच्या यादीमध्ये दे, भारत एकोणचाळीसाव्या क्रमांकावर आहे हा निर्देशांक कोणामार्फत दिला जातो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मार्फत दिला जातो मागच्या वर्षी भारतात किती पर्यटक आले होते तर चौदा पॉईंट तीन दशलक्ष चौदा पॉईंट तीन मिलियन पर्यटकांना भारताने आकर्षित केलेलं आहे आणि आशिया एशिया पॅसिफिक या भागामध्ये जवळपास जेवढे पर्यटक येतात त्यापैकी भारतात येतात पंधरा टक्के तर ही मोस्ट इम्पॉर्टंट आकडे आकडेवारी मी तुम्हाला सांगितली त्यानंतर व्हिएतनामच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान भारताने व्हिएतनामला किती दशलक्ष डॉलरचं कर्ज देण्याची घोषणा केली तर बघा मित्रांनो भारताच्या भेटीला व्हिएतनामचे पंतप्रधान अलीकडे आलेले आहे आणि भारताने त्यांना तीनशे दशलक्ष डॉलर तीनशे मिलियन डॉलरचं कर्ज देण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे तर व्हिएतनामचे पंतप्रधान कोण आहे तर पाम मिन चीन ठीक आहे नाव लक्षात ठेवा फाम विन चीन हे भारतामध्ये आले आणि भारताने त्यांना तीनशे दशलक्ष डॉलरचं कर्ज दिलं हे कर्ज कशासाठी दिलं तर सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी तर आपण हे कर्ज का दिलेलं आहे त्यांना तर बघा मित्रांनो भारताचं दुश्मन कोण आहे चीन व्हिएतनामचा दुश्मन कोण आहे चीन ठीक आहे आणि चीन काय करतो दक्षिण चीन समुद्र जो आहे तर त्यामध्ये स्वतःचा अधिकार सांगतो एकट्याचाच मग आता आपण व्हिएतनामला पैसे देऊन व्हिएतनामच्या नेव्हीला नौदलाला स्ट्रॉंग करत आहोत म्हणजे दुश्मन का दुश्मन आपला कोण असतो दोस्त असतो आणि मग त्या फंडा जो आहे तो किंवा ती जी काही म्हण आहे तर त्या म्हणीवर आता आपण काय करतोय अंमलबजावणी करतोय किंवा त्या व्हिएतनाम सोबत मिळून चीनला उत्तर देण्यासाठी आपण इथं प्रयत्न करत आहोत त्यामुळे आपण इथं काय केलेले ची व्हिएतनामला मदत केलेली आहे ठीक आहे आणि व्हिएतनाम सोबत जवळपास नऊ करार जे आहे ते आपण केलेले आहे बघा मित्रांनो व्हिएतनामची राजधानी हनोई व्हिएतनामचे राष्ट्रपती टू लॅम चलन आहे डोंग आणि पंतप्रधान आहे फार्म मिन चीन यानंतर व्हिएतनाम कोणत्या महत्वाच्या संघटनेचा सदस्य आहे हे तुम्हाला सांगायचं एकदम महत्वाची संघटना आहे ज्यामध्ये दे दहा देश आहेत यानंतर अकरावा क्वेश्चन कोणता देश ऑगस्ट दोन हजार मध्ये जगातील दुसरा सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश बनल तर बघा मित्रांनो चायना जो आहे तो जगातील सगळ्यात मोठा ॲल्युमिनियम अॅल्युमिनियम उत्पादक देश आहे भारत आता सेकंड लार्जेस्ट अॅल्युमिनियम प्रोड्यूसर कंट्री जो आहे तर तो बनणार आहे तर भारत याचं उत्तर असणार आहे यानंतर पुढे जाऊया भारत अॅल्युमिनियमच्या उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक आहे भारताचा त्यानंतर चुन्याच्या उत्पादनामध्ये तिसरा क्रमांक आहे ठीक आहे लो खनिजाच्या उत्पादनामध्ये भारताचा चौथा क्रमांक आहे हे काही महत्वाचे क्रमांक लक्षात ठेवा जागतिक खनिजांच्या बाबतीत भारताचे त्यानंतर बारावा क्वेश्चन राष्ट्रीय पर्वतारोहण दिन दोन हजार चोवीसमध्ये कधी साजरा केला गेला ठीक आहे राष्ट्रीय पर्वतरोहण दिन जो आहे तो एक ऑगस्ट रोजी सेलिब्रेट करण्यात आला बघा मित्रांनो या दिनाचं महत्व काय आहे तर लोकांना पर्यतरोहण म्हणजे पर्वत फिरण्यासाठी किंवा पर्वताची चढाई पर्वता करण्यासाठी प्रवृत्त करणं त्यांना सांगणं की पर्वत जर तुम्ही चढले फिरले तर हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं राहील यानंतर पुढे जाऊया तेरावा क्वेश्चन कोणत्या क्रांतिकारकाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे तर बघा मित्रांनो शेख मुजीबुर रेहमान महात्मा गांधी इब्राहिम लिंकन नेल्सन मंडेला तर उत्तर असणारे नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेमध्ये यांनी वर्ण भेदाविरोधात लढा दिला होता आणि इथं यांच्याशी संबंधित जे स्थळे आहे, आहे। तर त्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा जो दर्जा आहे तो मिळालेला आहे त्यानंतर चौदावा क्वेश्चन सहासष्ट वर्षानंतर कृषी अर्थतज्ञांच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणता देश कराल तर बघा मित्रांनो हा क्वेश्चन ऑलरेडी झाला होता व्या सहासष्ट वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये भारतामध्ये काय झाले होते याचं उत्तर असणार भारत तर भारतामध्ये एकोणीसशे आठ ला काय झालं होतं कृषी अर्थतज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित आय। करण्यात आली होती एकोणीसशे ला आता दोन हजार चोवीस मध्ये सहासष्ट वर्षानंतर आपण ही परिषद जी आहे ती परत आयोजित करणार आहोत ठीक आहे तर हा मुद्दा आपण ऑलरेडी अभ्यासलेला आहे आणि आता चर्चेमध्ये का चर्चेमध्ये तर याचं आयोजन दोन ते सात ऑगस्ट मध्ये होणार आहे म्हणून हे परत क्वेश्चन आपण घेतलेला आहे ठीक आहे यानंतर पुढे जाऊया बघा मित्रांनो कृषी अर्थशास्त्रावरील जी काही आंतरराष्ट्रीय परिषद आहे ती दर तीन वर्षांनी होते ठीक आहे हा मुद्दा लक्षात ठेवा ही एकूणातील कितवी परिषद आहे तर बत्तीसावी आहे भारतात सहासष्ट वर्षानंतर होणार आहे नाहीतर तुम्ही लक्षात ठेवणार सहासष्टवी परिषदेत ही सिली मिस्टेक राहील सहासष्ट वर्षानंतर भारतात होते ही कितवी परिषद आहे ते बत्तीसावी परिषद आहे किती वर्षांनी होते दर तीन वर्षांनी होते ठीक आहे दोन हजार एकवीस मध्ये झाली होती कोविड मुळे ऑनलाईन झाली होती आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आली होती व्हर्च्युअल पद्धतीने त्यानंतर पंधरा क्वेश्चन बॉक्सिंग मध्ये भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच कोण बनलेला आहे म्हणजे रेफरी हंपायर ठीक आहे बॉक्सिंगमध्ये त्याला रेफरी म्हटलं जातं तर बॉक्सिंगमध्ये भारताचा सर्वात तरुण रेफरी जो आहे ऑलिम्पिकमध्ये तो कोण बनला तर कबिलन साई अशोक जे आहे तर ते भारताचे सगळ्यात तरुण पंच जे आहे रेफ्री जे आहे ते ठरलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये ते आज अ रेफरी म्हणून काम करत आहे बघा मित्रांनो एकदा आपले पंधरा क्वेश्चन समजले एक आपण क्वेश्चन कालचा तो एक्स्ट्रा बघितला आता एक टेस्ट क्वेश्चन आहे बघा प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकामध्ये भारत स्थान काय आहे हा निर्देशांक कोणामार्फत दिला जातो या दोन गोष्टींचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर अशाच प्रकारचे लेक्चर अभ्यासमित्राच्या बॅचेसमध्ये तुम्हाला बघायला मिळतील कंबाईंड प्रतिज्ञा बॅच फी फक्त पाचशे रुपये आहे लवकरात लवकर जॉईन करा ठीक आहे आताच ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पाचशे रुपयामध्ये बॅच बघायला मिळेल त्याचबरोबर राज्यसेवा फाउंडेशन बॅचचे लेक्चरसुद्धा सुरू झालेले आहे जर तुम्हाला तिथं फी दहा हजार दिसत असेल तर मी तुम्हाला ॲडिशनल तीन हजार रुपयाचं डिस्काउंट देईल ठीक आहे तर अभ्यास मित्राच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा आणि तिथं त्यांना सांगा की सरांनी डिस्काउंट द्यायचं सांगितलं मग तीन हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल आणि प्लस तुम्हाला जर ही सहा सहा हजार म्हणजे सात हजार फी असेल तर ही सात हजार फी जर तुम्हाला एकदाच भरता नाही आली तर तुम्हाला दोन टप्पे दो सुद्धा उपलब्ध करून देईल आता तुम्ही साडेतीन हजार भरा आणि नंतर तीन, तीन महिन्यानंतर साडेतीन हजार भरा ठीक आहे पण जर अभ्यासाला सुरुवात पैसे म्हणजे एवढे पैसे नसतील आणि होत नसेल सुरुवात तर त्यासाठी मी तुम्हाला हे सगळ्या ज्या काही सुविधा आहे तर त्या उपलब्ध करून देत आहे ठीक आहे प्लस यामध्ये एन सी आय टी स्टेट बोर्डचा सुद्धा कवर जो आहे तो होणार आहे ठीक आहे म्हणजे एन सी आय टी स्टेट बोर्डसुद्धा कवर केले जाणारे त्याचबरोबर चालू घडामोडीचं चा बुक नव्याण्णव रुपयात त्यानंतर पॉलिटीच्या नोट्स तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्येच मिळून जातील ठीक आहे एन सी आय टीची मराठी माध्यमातून बॅच सुद्धा उपलब्ध आहे सगळ्या बॅच ॲप्लिकेशनवर आहे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा इन्स्टा पेज फॉलो करून ठेवा कारण यावर अभ्यासविषयकच साहित्य मिळतं नो टाइमपास फक्त अभ्यासविषयक साहित्य ठीक आहे तर थांबू इथं था, टू नेक्स्ट सेशन मध्ये चलो बाय बाय एवरी वन हॅव अ नाइस nice डे जय हिंद